नमस्कार विद्यार्थ्यांनो मराठी अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बी ए तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रातील द्वितीय भाषा मराठी या विषयातील पंढरी वर्णन ही शाहीर प्रभाकर यांची लावणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लावणी म्हटलं की शृंगारिक वर्णन आलंच असा एक आपला समज असतो असं सहजासहजी लावणी म्हटल्यानंतर शृंगाराच्या बाहेर ती जात नाही परंतु शाहीर प्रभाकर यांनी लावणीच्या माध्यमातून सुद्धा भक्तीचे वर्णन केल्याचे दिसून येते अशा या शाहीर प्रभाकरांचा आपण थोडक्यात परिचय बघूया शाहीर प्रभाकर यांचे पूर्ण नाव प्रभाकर जनार्दन दातार असे आहे शाहिर प्रभाकर हे उत्तर पेशवाईमध्ये होऊन गेले नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्यांचा जन्म झाला ते पुण्यात सरदार रास्ते यांच्या पदरीकारकून होते जसे ते प्रतिभा संपन्न होते तसेच ते विद्याव्यासंगी होते आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यांनी प्रभाकरांचे कवणे पसरले सहज शतावधी नगरात अशी लोकप्रियता संपादन केली त्यांच्या एकशे एकोणावीस लावण्या व तेरा पोवाडे प्रसिद्ध असून त्यातून त्यांच्या काव्यप्रतिभेचे निर्मळ आणि स्वज्वल दर्शन घडते बाजीरावांची त्यांच्यावर बहाल मर्जी होती त्यांनी बाजीरावांच्या विलासावर बऱ्याच लावणे लिहिल्या आहेत याशिवाय त्यांची खरड्याची लढाई सवाई माधवरावांचा मृत्यू इत्यादी कवणे प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवनांमधून रावजीच्या कारकिर्दीवर उत्तम प्रकाश पडतो त्यांचा रंगाचा पोवाडा सर्वात उत्कृष्ट ठरणारा असून त्यातून पेशव्यांच्या वैभवाचे रसाळ वर्णन केले आहे त्यांच्या पौराणिक लावण्यांमधून चमत्कृती व वर्णनाचा विलास आढळतो तर सामाजिक लावण्यांमधून शृंगार रसाचा आविष्कार दिसतो प्रभाकरांची वाणी रसाळ व गर्भश्रीमंत आहे त्यांचे त्यातून सूक्ष्म अवलोकन सुंदर दृष्टांत प्रसादपूर्ण भाषा आणि भावनांचा उत्कट आविष्कार सहजच आपल्या मनाला भुरळ घालतो आता हा थोडक्यात शाहीर प्रभाकर यांचा परिचय त्यांचे पूर्वज हे मुळामध्ये कोकणातले कोकणांमधून ते स्थलांतरित झाले नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे येथेच त्यांचा जन्म झाला कालांतराने शाहीर प्रभाकर यांची सरदार रास्ते यांच्या पदरी म्हणजे यांच्याकडे कारकुनी म्हणून काम केले पण हे कामकु कारकुनी म्हणून काम करत असताना प्रतिभा संपन्नतेचा हा त्यांचा पिंड असल्यामुळे त्यांनी विविध कवने रचायला सुरुवात केली परंतु ही कवणे रचल्यानंतर आपली कवणे आपल्याला सादर करता येत नाही म्हणून ते जे तमाशा कलावंत होते ज्यामध्ये गंगू हैबती असतील किंवा इतर जे कलावंत होते त्यांना ते आपले कवनं लिहून त्यांना सादर करण्यासाठी देत असत आणि यातूनच त्यांच्या प्रतिभेला इथं बहा बहर आल्याचं आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच त्यांनी एकशे एकोणावीस लावण्या आणि तेवरा पोवाडे या आपल्या आयुष्यभरामध्ये लिहिल्याचे दिसून येते अशा पद्धतीने त्यांचं एक थोडक्यात परिचय आपण या सुरुवातीला बघितला उर्वरित आपण त्यांची ही पंढरी वर्णन ही लावणी अभ्यासल्यानंतर आपल्याला त्यांच्या प्रतिभेची संपन्नता आपल्याला इथे लक्षात येईल प्रस्तुत पंढरी वर्णन ही प्रभाकरांची लावणी पदलालित्य वर्णनशैली या दृष्टीने उत्कृष्ट आहे विठ्ठल वर्खमाई यांचे पंढरपूर क्षेत्रियेने आणि तेथील भीमातट वाळवंट यात्रा वारकरी आणि पांडुरंगांच्या मूर्तीचे प्रभाकरांनी केलेले वर्णन लक्षवेधक आहे अशा पद्धतीने या पंढरी वर्णन या लावणीमध्ये काय आहे याचा प्रत्यय आपल्याला या, या थोडक्यात यावरून लक्षात आलेला असेल मुळामध्ये लावणी म्हटलं की फक्त शृंगार आलाच हेच आपल्या असं एक लक्षात येतं परंतु त्याला फाटा फोडण्याचं काम त्याला फाटा देण्याचं काम शाहीर प्रभाकर यांनी दिलेलं आहे म्हणून लावणीमध्ये सुद्धा भक्ती शोधता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरी वर्णन ही लावणी होय आता हे पंढरी वर्णन या लावणीमध्ये नेमकं काय आहे तर श्रीकृष्णाचं वर्णन आलेलं आहे आणि विठ्ठलाचं वर्णन आलेलं आहे श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी आणि रखमाई यांचा जो संबंध आहे हा संबंध इथे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आपण लावणीचं प्रकट वाचन करूया चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा घेऊणी अवतार निमांडून समस्त खळ असूर धर्मस्थापना करून रक्षिले बळे स्वस्त जनेसूर पूर्ण ब्रह्मा अवतार आठवा रणपंडित रणशुर घडी मोडी घटके तरी कामा नाही आ, आहे नाही क्षणभंगोर रचून एक रात्रीत कनकमय नगर जळी भयासुर नीतिवंत करी राज्य सकळ समुदायासहित निसूर नर किन्नर वाणितात पण गणगंधर्व स्वयंभू शुभा चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा सुभा म्हणजे काय मालक चंद्रभागेचे तिरी विठेवर कटीकर ठेवून उभा चंद्रभागेच्या तिरी पंढरपूर वसलेलं आहे पंढरपूर हे भीमा नदीच्या म्हणजेच चंद्रभागेच्या तिरी वसलेलं आहे भीमा नदीलाच पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हटलं जातं भीमा नदी ज्यावेळेस पंढरपूरमधून जाते ते एक चंद्रकोर आकार घेते त्यामुळेच पंढरपूरमध्ये चंद्र भीमा नदीला चंद्रभागा असं म्हटलं जातं अशा चंद्र या चंद्रभागेच्या तिरी म्हणजे काठावर हे पंढरपूर वसलेलं आहे आणि ते विठेवर विठेवर हा विठ्ठल उभा आहे आणि हा विठ्ठलाचा आणि श्रीकृष्णाचा काय संबंध आहे याचा संबंध या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा घेऊन कृष्ण अवताराने मांडून समस्त खळ असूर धर्मस्थापना करून रक्षिले बळ स्वस्त ज्यांनी सु सुर म्हणजे इथं श्रीकृष्णाचा अवतार घेऊन खळांचा दृष्टांचा इथं नाश केलेला आहे आणि एका चांगल्या धर्माची स्थापना त्यांनी केलेली आहे बघा चंद्रभागेच्या नदीच्या तीरावर हात कमरेवर ठेवून भक्तांचा कैवारी सावळा विठ्ठल उभा आहे हा सावळा वर्णा सावळ्या वर्णाचा विठ्ठल तिन्ही जगताचा स्वामी आहे आणि त्याने धर्माची स्थापना करून सामान्यांचे संरक्षण केले आहे कृष्ण हा आठवा अवतार आहे कृष्ण हा रणपंडित आहे रणशूर आहे कारण ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालेलं होतं या महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने एक महत्त्वाची पंडिताची रणपंडिताची भूमिका बजावली होती म्हणूनच पांडव आपलं युद्ध जिंकू शकले होते आणि या अशा रणपंडिताचं रणशूराचं वर्णन या कडवेच्या माध्यमातून शाहिर प्रभाकर यांनी केलेलं आहे त्याने एका रात्रीच्या रात्रीमध्येच एका सुवर्णगरी जाळणाऱ्या भयासुराचा त्यांनी नाश केलेला आहे भयासूर कोण होता हा बकासुराचा एक भाऊ होता आणि याचा एका क्षणामध्ये नाश श्रीकृष्णाने केलेला आहे आणि त्याचा नाश करून त्यांनी नीतीसंपन्न राज्य स्थापन केलेले आहे आणि या संपन्न राज्याची स्थापना करून त्यांनी सर्वांना आश्रय दिलेला आहे आणि श्री या श्रीकृष्णाच्या या कार्याचे व यशाचे कौतुक नर किन्नर गंधर्वगन पार्वती या सर्व लोकांनी केलेले आहे यावरून श्रीकृष्णाच्या कार्याचे श्रेष्ठत्व आपल्याला या कडव्याच्या माध्यमातून लक्षात येते पुढे बघा कोणे एके दिवशी नटून थटून आली राधा नग लिहून अवलोकून भगवान बैसले अंकावर घेऊणी रुक्मिणी सहिना गेली सगळेच दुःख पिऊणी कितीक सावरती स्वहस्ती मंदिरात नेऊनी करुणी जीवाचे रान निघाली चरणी भाळ अति अतिसंतापे श्रमून राहिलीही दूरवनी येऊनी घेऊन शुद्ध वैराग्य चालली पाहत प्राणवल्लभा चंद्रभागीचे तीरी कट विटेवर कटीकर ठेवून येऊबा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा म्हणजे कोणे एके दिवशी नटून थटून राधा आली नग लिहून आली नग म्हणजे काय एक अलंकार आहे जो कपाळावर लावायचा डोक्यावर लावायचा जो एक अलंकार आहे रत्न आहे दागिना आहे आणि हे दागिने घालून नटून थटून एक दिवस राधा ही श्रीकृष्णाकडे आलेली आहे आणि श्रीकृष्ण तिचं जे सौंदर्याचं रूप बघून भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णाने तिला जवळ बसून घेतलेलं आहे आणि जवळ बसून घेतलं म्हणून रुक्मिणीला मात्र त्याचा राग आलेला आहे रुक्मिणी ही पहिली पत्नी म्हणजे मूळ पत्नी असं म्हटलं जातं श्रीकृष्णाला सोळा हजार पत्न्या बायका होत्या वगैरे वगैरे परंतु राजा जेव्हा आपला आदर म्हणजे श्रेष्ठ काम करत असतो स्वराज्याचं राज्याचं रक्षण करत असतो त्यावेळेस हजारो लोक त्यांच्यावर प्रेम करत असतात आणि अशाच उल्लेखाने असं त्यांचं वर्णन आल्याचं दिसून येतं म्हणून राधा एक दिवस अजून नटून श्रीकृष्णाजवळ आली आणि याचा मात्र रुक्मिणीला प्रचंड त्रास झालेला आहे प्रचंड दुःख झालेलं आहे प्रचंड वेदना आलेली आहे आणि म्हणून हे दुःख तिला सहन होईना आणि म्हणून ती काय करत आहे किती ती दुःख आवरू म्हणून शेवटी ती मंदिरामध्ये गेलेली आहे श्रीकृष्णाकडे गेलेली आहे आणि श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर गे गे ती श्रीकृष्णाच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे म्हणजेच तिचं भाळं ठेवणी भाळ म्हणजे काय कपाळ कपाळ ठेवणी म्हणजे दर्शन घेतलं आणि रागाच्या भरामध्ये अतिसंतापे श्रमून राहिली ही दूरवणी येऊणी आजही आपल्याला विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं मंदिर पंढरपुरामध्ये वेगवेगळं आहे दिसून येतं त्याला ही पार्श्वभूमी आहे आणि या त्या पार्श्वभूमीचं वर्णन श्रीकृष्णाचं या लावणीच्या माध्यमातून आलेलं आहे म्हणजे एक दिवस राधा सजून नटून श्रीकृष्णाजवळ आली श्रीकृष्णाने जवळ बसून घेतलं म्हणून राधा सं रुक्मिणी संतापली आहे आणि संतापाच्या भरामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन ती निघून गेलेली आहे राणावनामध्ये आणि ही शुद्ध वैराग्य घेऊन प्राणवल्लभा वल्लभा म्हणजे काय पत्नी आता ही प्रिय पत्नी राणी असूनसुद्धा ती तिथं तिथून निघत निघून आलेली आहे बघा एके दिवशी राधाकृष्णाला नटून थटून भेटायला आली तिच्या डोक्यावर अलंकार होते श्रीकृष्ण तिला बसून अवलोकन करत होते मात्र हे दुःख रुक्मिणीला सहन होत नव्हते त्यातून तिला सावरण्यासाठी मंदिरात नेण्यात आले तिने कृष्णाच्या चरणावर आपले डोके ठेवले होते मात्र तिला राधेचा संताप आला होता तिला शारीरिक वेदना झाल्या होत्या थकली होती त्यामुळे ती पतीकडे पाहत चालली होती पुढच्या कडव्याच्या माध्यमातून बघा धरी विनोदे सकल वेग सावुनी शब्दांचा सयनिकर करून का आली सान वाहून सोळा सहस्र जरी स्वरूप रुक्मिणी तू वरिष्ठ त्याहुनी अंतकरणापासून अवडंबरे घेतलेस पोहुनी पुंडलिकाची भक्ती उभयंता निष्कलंक पाहुणी सुकावले मन तिथेच केला मुक्काम उभे राहणी भावार्थाचा परम केला जात असो अशुबा चंद्रभागीचे तिरी तिरी विटेवर कटीकर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा सुभा म्हणजे काय मालक असा या हरी म्हणजे श्रीकृष्णाला श्रीकृष्णावर नाराज होऊन रुक्मिणी हे सोडून आलेली आहे राणावनात सोडून आलेली आहे आणि राणावनात सोडून आल आल्यानंतर रुक्मिणी ही सुंदर होती व कृष्णाच्या सोळा हजार स्त्रियांपेक्षा ती वरिष्ठ होती तरीसुद्धा तिने अंतःकरणातून अवडंबर मांडला होता आणि पुंडलिकाची भक्ती पाहून विठ्ठलाचे मन सुखावले होते म्हणून विठ्ठलाने तिथेच मुक्काम केला कारण विठ्ठल हा भावाचा भुकेला होता त्यामुळे या भक्ताचा भाऊक भक्ताच्या भाऊक साधेला त्यांनी साथ दिलेली आहे आता इथं हरि धरी विनोदे सकल वेग सावणी शब्दाचा सयनिकर करून का आली सवाहुनी सोळा सहस्र जरी स्वरूप रुक्मिणी तू वरिष्ठ त्याहुनी अंतःकरणापासून अवलंबरे घेतले सपाऊनी म्हणजे रुक्मिणी ही रागाच्या भरामध्ये श्रीकृष्णापासून दूर आलेली आहे आणि श्रीकृष्ण रुक्मिणीला शोधत शोधत राणावनातून येत आहे परंतु येत असतानाच एक दिवस श्रीकृष्ण त्या पुंडलिकाच्या भक्तीमध्ये पुंडलिक आपल्या भक्तीमध्ये तल्लीन होता आणि पुंडलिकाची चालता चालता भेट घ्यावी म्हणून विठ्ठल तिथं आलेले आहे म्हणजे श्रीकृष्ण तिथं आलेले आहे आणि पुंडलिक आपल्या आईवडिलाच्या सेवेमध्ये आहे आणि या आईवडिलाच्या सेवेमध्ये असताना श्रीकृष्ण पुंडलिकाला म्हणतात पुंडलिका मी आलो आहे मी आता कुठे थांबू तर पुंडलिक म्हणतात माझी आईवडिलांची सेवा सुरू आहे त्यामुळं जोपर्यंत माझी आईवडिलांची स सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू काय कर एका ठिकाणी उभा राहा म्हणजे आपल्या जवळची वीट घेतो आणि तिथं विठ्ठलाच्या दिशेने वीट भिरकावतो आणि तिथे उभा राहा माझ्या आईवडिलांची सेवा होईपर्यंत तिथेच विठ्ठल विटेवर उभा राहिलेला आहे तो आज तागायत आपल्याला तिथं उभा असल्याचं दिसून येतं पुंडलिकाची भक्ती उभयंत निष्कलंक पाहुनी सुखावले मन गेल तिथेच केला मुक्काम उभे राहुनी भावार्थाचा परम मुकेला जात असो शुभा म्हणजे या पुंडलिकाची भक्ती त्याला इतकी प्रसन्न वाटली इतकी निष्कलंक वाटली आणि म्हणून तिथेच विठ्ठलाने आपण इथेच मुक्काम करायचा असं ग्र म्हणजे असं ठरवलं म्हणजे श्रीकृष्णाने तिथंच मुक्काम करायचं असं ठरवलं म्हणजेच विठ्ठल हे श्रीकृष्ण हे विठ्ठलाच्या रूपाने तिथेच विटेवर उभे असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि तिथेच त्यांचा मुक्काम राहिल्याचं दिसून येतं पुढच्या कडव्याच्या माध्यमातून बघा शहीर प्रभाकर कसं वर्णन करतात तर मृत्युलोकी वैकुंठ वसविले पवित्र पंढरपूर मंदाकिनी प्रत्यक्ष भीमातट व्यवहारी जगदांकुर वाळवंट विस्तीर्ण हवाशिर मुक्त सदा गोपूर आट प्रहर नाही उसंत यात्रा उभय तिरी भरपूर जिकडे तिकडे विठ्ठल विठ्ठल गरजती मूळछातुर स्नान दान दर्शने पातके अपाप पळती दूर कळेल तिथे द्या फल नाही कर्मन मानेलती कर मनमानेल मुभा चंद्रभागेचे तिरी कर ठेव विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा म्हणजे ज्यावेळेस विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण त्या पुंडलिकाच्या भक्तीमध्ये तिथे भक्तीचा साध घेऊन तिथे थांबलेले आहे आणि पंढरपूर म्हणजे एक प्रकारे तिथं एक पवित्र पंढरपूर वसवलेले आहे नवीन पंढरपूर उभे के म्हणजे एक जगदांकुर म्हणजे काय जिथे जगाचा सुरुवात होते अंकुर फुटतो जगाची निर्मिती होते अशा भीमा तटाच्या ठिकाणी तिथं ते उभे आहे मंदाकिनी प्रत्यक्ष भीमातट तट मंदाकिनी ही वैकुंठाला जात असताना लागणार लागणारी एक नदी आहे आणि या नदीचं साक्षात तिथं दर्शन आपल्याला घडून येत आहे आणि अशा वाळवंटाला सुद्धा एक प्रकारचं चा एक चांगलं नगर चांगलं तिथं प्रसन्न वातावरण निसर्गरम्य वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे आणि आठ प्रहर नाही उसंत यात्रा उभय तिरी भरपूर म्हणजे इथे आठ प्रहर आठ प्रहर म्हणजे काय चोवीस तासामध्ये एकूण किती प्रहर असतात आठ प्रहर असतात म्हणजे तीन तासाचा एक प्रहर असतो असे आठही प्रहरी म्हणजे रात्रंदिवस तिथं थोडीशी सुद्धा उसंत लाभत नाही कारण तिथं यात्रा असते विठ्ठल विठ्ठलाचा जयकार असतो असं जिकडे तिकडे विठ्ठल गरजेते मूळ चातुर स्नान दान दर्शने पातके अपापळती दूर。म्हणजे इथं जर दर्शन घेतलं तर एक प्रकारे पूर्णपणे अपा म्हणजे आपली जी पाप असतात ती दूर पळतात बघा मृत्यू विठ्ठलाने पंढरपूर नगरी वसवली होती भीमेच्या तटावर ही पवित्र नगरी होती नदीच्या विस्तीर्ण वाळवंटात ही जणू एक गोपूरच होते तिथे यात्रा भरत होती आठ प्रहर तिथे विठ्ठलाच्या नामाचा गर गजर होतो विठ्ठलनामाच्या गजरात कुणालाही उसंत मिळत नव्हती विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता स्नान नाम दर्शनाने पाप दूर पळत होते असे त्यामुळेच इथे सर्व गोष्टीची इथे मुभा आहे इथं ईश्वराच्या भक्तीची मुभा आहे पुढच्या कडव्याच्या माध्यमातून बघा शाहिर प्रभाकर पंढरीचं वर्णन असं करतात ध्वजा पताका सोडून साधू नाचतात देवळी चरणे रुळ करी चिपळ्या वदती मुखाने नामावळी पित वसन कासेस कसून वर हालजोडी पिवळी तुळशी हार शुभ अपाद मिरवे तनुसुंदर कोवळी धर्माधरी जी काढी हाताने उच्चिष्ट पत्रावळी तीच मूर्ती ही विटेवर नटली घनश्याम सावळी जन्मोजन्मीचे दुःख विसरलो पाहुनी मुखाची प्रभा चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा म्हणजे पंढरपुरामध्ये मंदिरामध्ये ध्वज पताका घेऊन साधू नाचत असतात जेघोषात चिपळ्या वाजत असतात पिवळे वस्त्र विठ्ठलाला घातले जातात गळ्यात तुळशीर घातल्याने विठ्ठल मूर्ती अधिकच सुंदर दिसू लागते कृष्ण भगवान हे धर्माज्ञ वागणाऱ्यांच्या घरी पत्रावळी उचलत असते उष्टे अन्न काढत असतात तीच विठ्ठलाची स्वज्ज्वळ मूर्ती इथे सजली आहे या मूर्तीचे सावळे व सुंदर रूप पाहून जन्मोजन्मीचे दुःख हे शाहीर प्रभाकर विसरल्याचं या कडवेच्या माध्यमातून सांगतात म्हणजे जी भक्तीची पताका आहे बैनाबाई असं एका ठिकाणी वर्णन करतात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभा रेला देवालया नामा तयाचा किंकर त्यांनी केला अविस्तार जनी जनार्दन कनात खांब दिदला भागवत तुका झाला शे कळस भजन करा रे सावकाश म्हणजे या भक्ती संप्रदायाची इमारत ही इथं पंढरपूरमध्ये वसली आहे आणि ही इमारत वसत असताना अनेक संतांचं योगदान या याच्यामध्ये आहे विठ्ठल भक्तीमध्ये आहे आणि अशी विठ्ठल भक्ती जो विठ्ठल जी श्रीकृष्ण ह्या भक्ताच्या घरी उष्टी पत्रवाळीसुद्धा उचायला उचलायला कमी करत नाही म्हणजे हा आपल्या भक्तावर इतका प्रेम करतो इतका प्रेम करतो की त्याला आपलंसं करून घेतो म्हणजे असं असं केल्यामुळे अशा सावळ्या विठ्ठलाची इथं बघा सावळा पुन्हा एक इथं संबंध आपल्याला आपल्याला सा असं सांगता येईल विठ्ठल हा सुद्धा सावळा आहे श्रीकृष्ण हा सुद्धा सावळा आहे म्हणजेच काय श्री श्रीकृष्ण हा विठ्ठलाच्या रूपाने इथं पंढरपूरमध्ये वसल्याचं आपल्याला इथं दिसून येतं आणि या अशा सावळ्या विठ्ठलाचं दर्शन बघितल्यानंतर माणूस जन्मा जन्माचे दुःख विसरून जातो आणि प्रसन्न होऊन जातो म्हणून अशा प्रसन्न होण्यासाठी अशा विठ्ठलाचं दर्शन घेतलं पाहिजेत आणि अशा विठ्ठलाचं दर्शन घेतल्यामुळे मला अधिकाधिक प्रसन्न वाटतं असं शाहीर प्रभाकर म्हणतात शेवटच्या कडव्याच्या माध्यमातून शाहीर प्रभाकर असे म्हणतात प्रभात काळी घेऊन उभे कोणी सभाग्य पांचारती लिंबलोन उतरून चामरे चम चक्राकृती वारती सुगंधजेने न्हाणून सख्याला लाल पाट शृंगारिती नैवद्य दाऊन मग जय जय करीत करीती गंगू हैवती म्हणे दर्शने पूर्वज उद्धारती महादेव गुणी करती हरिला अखंड शेजारती प्रभाकराचे कवन ऐकून मान डोलवी सभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा पहाटेच्या वेळी कोणी पंचारती घेऊन विठ्ठलाची पूजा अर्चा करीत असतो आरती करीत असतो त्याआधी सुगंधी जलाने मूर्तीचा अभिषेक होत असे मग विठ्ठलाच्या सावळ्या सुंदर मूर्तीचा साज श्रृकार करून नैवेद्य दाखवून नामाचा जय जयकार होत असे गंगू हैबतीच्या म्हणण्यानुसार विठ्ठलाच्या दर्शनाने पूर्वजांचा उद्धार उद्धार होतो म्हणूनच ते म्हणतात महादेव गुणी अखंडपणे शेजारती करायचा असे सर्व क कवन ऐकून प्रभाकरांच्या कवनाने संपूर्ण सभा मान डोलवीत असे असा सोज्वळ सावळ्या वरणा वर्णाचा विठ्ठल त्रैलोक्याचा स्वामी खरंच आहे असे प्रभाकर या लावणीच्या माध्यमातून म्हणतात म्हणजे सकाळी सकाळी पंचारती आरती म्हणजे काय पाच आरतींचा समुच्चय असे पाच आरतींचं आरती करून आरती केली जाते या चंदनाच्या लेप या विठ्ठलाला लावला जातो आणि सुगंध पाण्याने त्यांचं स्नानसंध्या केली जाते मग नैवेद्य दाखवला जातो मग आरती केली जाते आणि अशा अखंडपणे त्या भक्तीमध्ये तल्लून झाल्यानंतर गंगू हैबती म्हणे दर्शने पूर्वज उद्धारती म्हणजे गंगू हैबती कोण आहे हे शाहिर प्रभाकर यांची जी कौन आहे ती गाऊन दाखवणारा गंगू हैबती आहे है। आणि हा गंगू हैबती म्हणतो की अशा या विठ्ठलाची पूजा केल्यानंतर आरती केल्यानंतर आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो अशा पद्धतीने वर्णन या लावणीच्या माध्यमातून शाहीर प्रभाकर यांनी केलेलं आहे असं हे पंढरी वर्णन आणि श्रीकृष्णाच्या जन्माचा श्रीकृष्णाच्या कर्माचा आणि त्यांच्या जीवनाचा या पंढरपुरुषी कसा संबंध आहे हे एक प्रकारे पंढरी वर्णन या लावणीच्या माध्यमातून शाहीर प्रभाकर यांनी दाखवलेलं आहे अशा या शाहीर प्रभाकरांनी लावणीच्या माध्यमातून फक्त शृंगार न शोधता भक्ती सुद्धा शोधता येते याचं उत्तम उदाहरण या पंढरी वर्णन या लावणीमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं पुन्हा एकदा लावणीचं आपण थोडक्यात वाचन करू म्हणजे आणखी आपल्याला त्याचा उजाळा होईल चंद्रभागेचे तिरी विठेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कायवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा घेऊन ही कृष्ण अवतारने मांडून समस्त खळ असुर धर्मस्थापना करून रक्षिले बळ बल, बळे स्वस्त जे सुर पूर्ण ब्रह्मा अवतार आठवा रणपंडित रणसुर घडी मोडी घटके तरी कामा आहे क्षण भंगुर रचून एक रात्रीत कनकमय नगर जळी भयासुर करी राज्य सकळ समुदायासहित निसूर नर किन्नर वाणितात गणगंधर्व सुभा चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा कोणे एके दिवशी नटून थटून आली राधा नगलेवुने अवलोकून भगवान बैसले अंकावरी घेऊ रुक्मिणीस साहिना गेली सगळेच दुःख पिऊनी कितीक सावरती स्वहस्ती मंदिरात नेऊनी करुणी जीवाचे रान निघाली चरणी भाळ अति अतिसंतापे श्रमून राहिली ही दूरबनी येऊनी घेऊन शुद्ध वैराग्य चालली पाहत प्राणवल्लभा चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारीत सावळा त्रैलोक्याचा सुभा हरी अलुंगन धरी विनोदे सकल वेग सावुनी शब्दांचा सैनिकर करून का आरिस आण वाहुनी सोळा सहस्र जरी स्वरूप रुक्मिणी तू वरिष्ठ त्याहुनी हुनी अंतकरणापासून अवडंबरे घेतले सपोहुनी पुंडलिकाची भक्ती उभयंता निष्कलंक पाहुनी सुखावले मन तिथेच केला मुक्काम उभे राहुनी भावार्थाचा परम बुकेला जात असो अशुभा पण चंद्रबागेचे तिरी विटेवर कटी ठेवून उभा भक्तांचा कायवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा मृत्युलोकी वैकुंठ वसविले पवित्र पंढरपूर मंदाकिनी प्रत्यक्ष बिमातट व्यवहारी वाळवंट विस्तीर्ण हवे हवाशीर मुक्त सदा गोपूर प्रहर नाही उसंत यात्रा तरी भरपूर उभय तिरी भरपूर जिकडे तिकडे विठ्ठल विठ्ठल गरजती मूढ चातुर स्नानदान दर्शने पातके अपाप पळती दूर कळेल तिथे मुभा चंद्रभागेचे तिरी विटेवर कटी करठे उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा ध्वजा पताका सोडून साधू नाचतात देवळी चरणी रुळ करी चिपळ्या वदती मुखाने नामावळी पीत वसन कासेस कसून वर हलजोडी पिवळी तुळसी हार शुभ अपाद मिरवे सुंदर कोवळी धर्माघरी काळी हाताने उच्चिष्ट पात्रावळी तीच मूर्ती ही विटेवर नटली घनश्याम सावळी जन्म दुःख विसरलो मुखाची प्रभा चंद्रबागेची चे तिरी कट विटेवर कटी ठेवून उभा भक्तांचा कायवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा प्रभात काळे घेऊन उभे कुणी सभाग्य पांचारती लिंब उतरून चामरे चक्राकृती वारती सुगंध जेलीन न्हाणून सख्याला पाट शृंगारती नैवेद्य दाऊन मग जन जय जय गंगू हैवती मने दर्शनी पूर्वजय उद्धारती महादेव गुणी करती हरिला खंड शेजारती प्रभाकरांचे कवन आहे मान डोलावी सभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याच चंद्रबागेचे तिरी विटेवर कटी कर ठेवून उभा भक्तांचा कैवारी सावळा त्रैलोक्याचा सुभा सावळा त्रैलोक्याचा सुभा धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काही आणखी कमतरता वाटली का किंवा आणखी पुढचा घटक अधिकाधिक उपयुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रतिक्रिया खाली नक्की द्या त्यासोबतच आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला हरकत नाही धन्यवाद आणि जास्तीत जास्त आपल्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद